वाहनांना भंगारचा भाव. फिटनेस सर्टिफिकेटसाठी 10 पट खर्च. सर्टिफिकेट नसेल तर जबरदंड. जुनी वाहनं प्रदूषण करतात आणि इंधनही जास्त पितात. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारनं जुन्या वाहनांच्या वापराला चाप लावण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आता रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यानं त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणाचं शुल्क 8 ते 10 पट वाढवण्यात येणार आहे. 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहनं आणि 20 वर्ष जुन्या खासगी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आता व्यावसायिक वाहनांना 8 वर्षांनंतर दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल. शुल्क वाढवताना सर्टिफिकेट घेतलं नसेल तर भरमसाठ दंडही भरावा लागणार आहे. खासगी वाहनांनी नूतनीकरण केलं नसेल तर दरमहा 300 ते 500 रुपये दंड भरावा लागेल. तर व्यावसायिक वाहनांना हाच दंड दररोज 50 रुपये एवढा असेल. दुसरीकडे नव्या कार खरेदी करणाऱ्यांना सवलतीही मिळणार आहेत. जुनं वाहन भंगारात काढल्यास नव्या खरेदीवर 5% सवलत देण्याचा सूतोवाच गडकरी यांनी केलाय. तसंच रोड टॅक्समध्ये खासगी वाहनांना 25% तर व्यावसायिक वाहनांना 15% सवलत मिळण्याचीही शक्यता आहे. याखेरीज यापुढे सरकारी वाहनांचं नूतनीकरण होणार नाही असंही गडकरींनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. केंद्र सरकार, राज्य सरकार, नगर नियम, पंचायतो, राज्य परिवहन उपक्रम, सार्वजनिक क्षेत्र के उपक्रम और केंद्र तथा राज्य सरकार के स्वायत्त निकायों के सभी वाहनों को रजिस्ट्रेशन की तारीख से 15 वर्ष के बाद अनिवार्य रूप से डीरजिस्टर और स्क्रैप किया जाएगा. इससे डिमांड भी बढ़ेगी और अच्छे व्हीकल भी मिलेंगे और फ्यूल इफिशियंसी बढ़ेगी, प्रदूषण भी कम होगा. टोल नाक्यांवर होणारं प्रदूषण आणि इंधन अपव्यय टाळण्यासाठीही गडकरींनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. GPSद्वारे टोल वसुली करून टोल नाके हद्दपार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक अधिक प्रदूषण रहित आणि फ्युएल एफिशियंट होऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जालन्यातील हसनाबाद, तळेगाव, पिंपरी, विटा या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस बरसलाय. या गारपीट आणि पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह आंब्याचंही तुरळक ठिकाणी नुकसान झालंय. आज संध्याकाळी अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस गारपिटीला सुरुवात झाली. सुमारे 1/2 तास पाऊस आणि गारपीट बरसली तर अकोला टेंभुर्णी भागातही पावसानं हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा परिसरात गारपिटीनं मोठं नुकसान केलंय. आज पुन्हा एकदा मेळघाटातल्या काटकुंभ, डोमाबा, देही, कोयलारी, बगदरी, काजळीडोह सह अनेक गावात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे गावात अक्षरशः गारांचा खच पडला होता. तर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाला जबर फटका बसलाय. गहू, हरभरा आणि मक्याचं मोठं नुकसान झालंय. 24 मार्च पर्यंत असंच हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे